नमस्कार, वेलकम टू शुभांगी स्किल। आणि आजची रेसिपी आहे वरणफळ चाकोल्या। ही रेसिपी अगदी सोपी आहे। यासाठी मी इथे पीठ मळून घेतलेलं आहे। पुरीसाठी जसं पीठ मळतो तसं पीठ मळून घेतलेलं आहे। पिठाचा एक गोळा घ्यायचा, जशी आपण चपाती बनवतो तशा प्रकारे पिठाचा गोळा घेऊन चपाती लाटायची आहे। बारीक चपाती लाटायची आहे। मी कुकरमध्ये एक वाटी डाळ शिजायला ठेवलेली आहे। 3 शिट्ट्यामध्ये डाळ शिजून घ्यायची आहे। तर बारीक पोळी लाटायची आहे। मी पीठ लावून पोळी लाटत आहे। तुम्ही तेल लावून देखील लाटू शकता। बघू शकता एवढी बारीक अशी पोळी लाटलेली आहे। आता चाकोले आपण नेहमी शंकरपाळ्यासारख्या बनवतो, आज मी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे। बघू शकता एका ग्लासाच्या साह्याने मी गोल गोल पुऱ्या कट करून घेतलेल्या आहेत। आता या पुऱ्याचा बघू शकता त्रिकोणी आकार आपल्याला बनवायचा आहे। तर या पुऱ्याचा आपल्याला 3 घड्या देऊन त्रिकोणी आकार बनवायचा आहे। अगदी सोपी पद्धत आहे, बघू शकता। आणि नंतर फोकच्या साह्याने आपल्याला त्याला होल करायचे। होल याच्यासाठी करायचे की आता त्याला होल करायचे, होल याकरता करायचे आहेत की डाळ शिजताना त्यामध्ये छान रस्सा गेला पाहिजे आणि त्या चांगल्या ज्युसी झाल्या पाहिजे। तर बघू शकता उभे होल करायचे आहेत। झटपट ह्या चाकोल्या बनतात आणि खूप टेस्टी लागतात। आणि मी एक चाकोल्या करण्याची एक वेगळी पद्धत सांगितलेली आहे। शंकरपाळ्यासारखे आपण नेहमीच बनवतो, ही जरा वेगळी पद्धत। तर इथे मी सगळे डाळ देखील माझी शिजलेली आहे। तर आता डाळीला फोडणी द्यायची आहे। कुकर ठेवलं आहे मी गॅसवर। आता यामध्ये टाकायचं आहे तेल। तेलाच्या ऐवजी तुम्ही तुपाचा देखील यूज करू शकता। मी 2 टेबलस्पून एवढं तेल टाकलेलं आहे। नंतर त्या वरणफळ सर्व करताना मी नंतर तूप टाकणार, तर आधी मी तेलच टाकलेलं आहे फोडणीसाठी। एक चम्मच एवढं जिरं टाकलेलं आहे। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। मोहरी 1/2 चम्मच, कढीपत्ता। मी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देईल, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। आणि हिरवी मिरचीची चटणी मी यामध्ये टाकत आहे। हिरवी मिरचीची चटणी म्हणजेच ठेचा कसा करायचा याची रेसिपी मी दाखवलेली आहे। त्याचबरोबर मी 1/2 छोटा चम्मच एवढी आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे। आणि आता यामध्ये आपली शिजलेली तुरीची डाळ टाकायची आणि बस झाली आपली फोडणी देऊन। आणि बस आपली इथे डाळ तयार झालेली आहे। आता यामध्ये पाणी टाकायचे। तर आपण आपल्या वरणफळ टाकल्यावर साधारण 1 इंच पाणी वरती राहील अशा हिशोबाने पाणी टाकायचं आहे। मीठ चवीनुसार टाकायचे। कोथिंबीर टाकलाय मी। ज्या दिवशी चपात्या करायचा कंटाळा आला त्या दिवशी नक्कीच बनव, एकदा बनवली तर नक्की परत परत बनवाल अशी ही रेसिपी आहे। तिखट थोडं कमी वाटत होतं म्हणून मी परत 1 चम्मच एवढा चटणीचा ठेचा टाकलेला आहे, म्हणजेच 2 चम्मच एवढा ठेचा मी इथे यूज केलेला आहे। आता वरणाला उकळी आलेली आहे, यामध्ये आपले वरणफळ टाकायचं आहे, म्हणजेच चाकोल्या टाकायच्या आहेत। आणि बस मोठ्या आचेवर 1 शिट्टी होऊ द्यायची, नंतर मध्यम आचेवर 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या। साधारण याला 7 ते 8 मिनटं लागतात। त्यानंतर गॅस बंद करायचा आणि वाफ जाऊ द्यायची आणि बस आपल्या गरमागरम चाकोल्या तयार होतात। तुम्ही कढईमध्ये शिजवत असाल तर 10 मिनटं शिजवायचं मंद आचेवर। तर
इथे 3 शिट्ट्यामध्ये मी चाकोल्या शिजून घेतलेल्या आहेत आणि मस्तपैकी इथे आपल्या चाकोल्या तयार. आता मी त्या सर्व करत आहे. शंकरपाळ्यासारख्या न बनवता एक वेगळी पद्धत मी आज तुम्हाला दाखवली. ही पद्धत कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. खूप टेस्टी अशी रेसिपी आहे. बस आता हे सर्व करायचं आणि याच्याबरोबर पापड आणि हिरवी मिरचीचा ठेचा असला म्हणजे दुसरं काही नको. तर अशा गरमागरम आपल्या चाकोल्या वरणफळ तयार झालेलं आहे. तर घाईच्या वेळी किंवा भाजीला काही नसेल, काही सुचत नसेल भाजीला काय करावं, तर नक्की ही रेसिपी करून बघा. किंवा चपात्या बनवायचा कंटाळा आला असेल तरीही ही रेसिपी करून बघा. खूप टेस्टी अशी रेसिपी आहे आणि सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे. तर आपली रेसिपी तयार झालेली आहे. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.